अरे आकाराला येते माती दगडा तबसे मूर्ती, आकाराला येते माती दगडा तबसे मूर्ती। देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती, देव तुझा देव माझा रूपे किती नावे किती। हसे देव पुसे देव भने कुठे शोधितो, मना मधे रायतो अंतरंगी रमतो। गमले है तिला तिना मानसाला पूजले, गमले है तिला तिना मानसाला पूजले। मना मधे जपे भाव तू सुशीलचा देव, 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 तू सुशीलचा देव। आणि सांगितले, अरे मुला तुझ्या आईने जे पाप केले त्या पापाची शिक्षा आम्ही तुला नाही देणार। तू ती ह्या गावात फिरू शकतोस, बागडू शकतोस, पुन्हा जगू शकतोस, हे असेच सांगितले होते। आठवतं ना तुला? आठवते। गावाने सांभाळायचे कबूल केले होते, म्हणजे काही बोलायचे? याच तुझ्या समाजाने बाळूच्याही बायकोचा गळा घोटला। काय तरीच काय, नाहीतर काय? मूल झाले नाही म्हणून किती छळले, शेवटी अघोरी उपाय करू लागली ती एवढीशी पोर। सुशीलेने किती समजावले, शेवटी काही नाही। बाळूच सुद्धा काय, त्या ब्रिटिशांच्या लढ्यात त्याचा पाय तरी राहत होता का घरात? आज ह्या तुरुंगात तर उद्या त्या तुरुंगात, अशाने कुठे संसार होतात का? किती वर्ष आज धरायची तिने? गेली बिचारी। फार फार वाईट वाटत सुशीलेचे असे, तिच्या सवंगड्यांच, तो बाळ तुरुंगात, त्याची बायको जग सोडून गेली, सुनांचा पत्ता नाही। हे सगळं राधेसमोर बोलून बघा, बघा कशी उत्तर देईल तो। ठाऊक आहे मला, पण आता राधेलाही जास्त दिवस शिकू द्यायचे नाही मी, त्याला परत बोलवा। काय ते फरक फरक फर्ग्युसन? हा तेच ते। काय ते त्याला म्हणाव पुरे झालं आता शिक्षण, इकडे ये आणि लग्न कर। लग्न? हो य। आणि त्या बाबतीत काही बोलू द्यायची नाही मी तुम्हाला। आता म्हणू नका की तुम्हा बायकांचं ध्येयच असतं लग्न। नाही नाही, मी कसं हे असं म्हणेन, आपली सुशीला आहे की याला अपवाद। आणि ह्या एकाच बाबतीत आपलं काही एक मत होत, ऐका।
पाहिलंस पाहिलंस हे आणि तू मला गप्प बसायला सांगतोस. किती वर्ष असं तुझ्या हातचा चहा प्यायचाय मी. बघ तुला माझ्या हातचा चहा आवडत नसेल ना तर तू स्वतः बनवत जा आणि मलाही दे. नाही पण का का बनवायचा मी. तुझी ती सून आहे ना मांढऱ्या पायाची घरात ती नको बनवायला. कसा बनवेल ना खूप काम असतात तिला. समाज सेवा म्हणतात त्याला. काही नाही दादा घरची कामे नकोत म्हणून ही पळवाट कळत नाही हो मला. हे बघ सकाळी सगळा स्वयंपाक करून जाते. आता चहा आपल्याला गरम लागतो म्हणून मी करतो. नाहीतर ते तीही करून गेली असती चहा. दादा तिने किती नुकसान केलंय तुझ कळत कसं नाही तुला. आता हेच बघ या अवलक्षणी तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा कितीतरी लाख पटीने चांगली मुलगी शोधली असती मी तुझ्यासाठी. हे असे घडले नसते हो. हे मात्र तुझे खरे आहे. मी पार्वती सारख्या विद्वेषी लग्न केले म्हणूनच तिला आत्महत्या करावी लागली. मी एखाद्या दुसऱ्या मुलीशी लग्न केले असते तर समाजाने इतका त्रास दिला नसता. ते आता कसं बोललास आणि हे झाले कुणामुळे. सुशीलेमुळे. ते मरू दे. जेवणात काय बनवलंय कुणास. पार्वती जेवण छान बनवायची नाही. दुर्दैव माझं मी तिलाही साथ देऊ शकलो. तिने आत्महत्या का केली हे मला कळलेच नाही ग. आत्महत्या केली नाही मी करायला लावू. एका विधवेचा संसार बघायचा का मी. माझा संसार नाही झाला मग मी इतरांचा का होऊ देईन. आली चांगली नटून मुलडून माझ्या घरात. इथे राघवा पार्वती म्हणे आणि एक वेळ मी पार्वतीला समजून घेतलंही असत. पण जर पार्वतीचं भलं झालं असत तर सुशीलेची मान आणखीन ताट झाली असती. समाजाने सुशीलेला डोक्यावर घेतलं असत. मी असं होऊन देईन होय. आता बघा बरं विधवेचा पुनर्विवाह केला की पाप लागत असा समज झालाय सगळ्यांना. पार्वती आणि सुशीला आता कर किती समाज सेवा करतेस. पण हिम्मत तुझी की पुन्हा कुणा विधवेचा विवाह कर. जमायचेच नाही. हसतेस.
म्हणजे नक्कीच आज एक चांगला विचार आलाय तुझ्या मनात. हो सुशीलेचाच विचार करीत होते. हो बरोबर. हे बघ कावेरी, हा एवढा पेपर वाचून झाल्यावर मी बाजारात चाललो, काही आणायचे असेल तर सांग. ठीक आहे, तुझी कप बशी दे. अरे दादा, लोक काय म्हणतील? काय म्हणतील? नवरा बायकोला कामात मदत करतो. काहीतरीच तुमचे हे तुमचे काम नाही. द्या बघू इकडे, द्या. नाही कसे, घरचे काम ते माझे काम. सांगितलं ना, द्या इकडे. हो बघा तरी, मला सुद्धा चांगले जमते. पुरे बघा इथे, आणखीन गोंधळ करून ठेवा. कठीण आहे बाई तुमचं. सोडा म्हटलं ना, काहीतरीच असत बे. विनायकराव आहेत का? हा गुलाबराव. हा आलो आलो. काय म्हणता, चांगली बातमी? अरे दादा, बाजारातून काही आणायचं असेल तर मी कसे सांगणार? स्वयंपाकघर त्या सुशीलेच्या ताब्यात आहे. अगं मग तू तुझ्या ताब्यात घे, तू कर स्वयंपाक. ही सुशीला तुला नाही म्हणायची नाही ग, आणि तिला वेळ तरी कुठे असतो कावेरी? एवढी मोठी संस्था चालवते ती, कित्येक पीडित बायकांना ती उद्योग देते. बस 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 बस. हे बघ दादा, त्या सुशीलेच कौतुक करू नको, मला अजिबात आवडत नाही, कळले? अगं कावेरी, केवढीशी पोर ती, केवढं मोठं कार्य करते, केवढी मोठी संस्था चालते, कित्येक पीडित महिलांना ती उद्योग देते. गावामध्ये किती आदर आहे तिच्या बाबतीत. आणि तू अगर लांबून लांबून बायका सुशीला सुशीला म्हणत शोधत येतात तिला, तिचा आधार वाटतो त्यांना. असेल हो, वाटत असेल, पण मला नाही वाटत. नाही तसही अजून काय करणार आहे ती? संसार तर करू शकली नाही, मग काय करणार? संसार तर तूही करू शकली नाही. म्हणून तू काही चांगलं केलेस का कुणाच? सुशीलचा देव तू, सुशीलचा देव. अगं मग संसार तर तूही करू शकली नाही, म्हणून तू काही चांगलं केलेस का कुणाच? हे बघ दादा, मला बोल लावू नकोस. सगळे घर मी सांभाळते, मी नसते तर काय झाले असते तुझ्या घराचे? तू कसली ती गाव भवानी सून केलीस, दोन वेळचे जेवणही मिळाले नसते हो का? मग आता कोण बनवतंय जेवण? काहीतरीच आपलं. हे बघ कावेरी,
सुशीलेबद्दल तुझ्या मनात राग आहे ते ठाऊक आहे मला. पण एक गोष्ट तुला निक्षून सांगतो, तू कितीही सुशीलेच्या विरुद्ध बोललीस ना तरी माझ्या विचारात तिच्या बाबतीत फरक पडणार नाही. ही काळ्यावर दगडावरची रेख समज. कसा पडणार? वेड लावलंय ना तिने सगळ्यांना. अरे वा वा, काय झालं? अरे काय वेड बीड लागला काय खरंच? अग बघ बघ, हे बघ बातमी, बघ बातमी, दाखव दाखव. असू दे कावेरी, असू दे. मी विसरलोच होतो तुला वाचता येत नाही ना, शिकली नाहीस तू. सुशीला सांगते वाचायला शिक, पण तू ऐकत नाहीस तिच. वाचून दाखव. हे बघ, बाळकुमार नंदराज वैभवकरांची आज सुटका. अरे वा रे वा. हो, हे बाळकुमार नंदराज वैभवकर कोण? असं काय करतेस? आपला भाळू. रायबा सुशीलेचा सवंगडी नाही का बाळू? आपला बाळू तो. हो का? मग त्यात वाचून बघण्यासारखं काय आहे? तुरुंगातून सुटून आलाय हो, काही महान काम नाही केलं. मग कावेरी, ब्रिटिशांविरुद्ध लढताना गेलाय तो तुरुंगात. अग बाई, काय ह्यांचं हे वागणं? लोकांची जरा म्हणून भीड नाही आहे ना, काय बोलावं आता? आम्हा बायकांची कामं करावीत का ह्यांनी? पण सांगणार कोण? लक्ष्मी, लक्ष्मी. अग बाई, काय झालं? राधा आला की काय? अगं, एक आनंदाची बातमी आहे. राधा झालाय ना? कुठे आहे तो? आणि आणि असं कसं आलं अचानक? काही कळवलं सुद्धा नाही. अगं बाई, मी घरात काही केलेलं देखील नाहीये. आता आला की 2 दिवसात जाईल. लाडू नाही, चिवडा नाही, आता कसं करावं? तुम्ही असं करा, तुम्ही ताबडतोब बाजारात जा म्हणते ना. हे बघा, हे बघा, अहो ऐकून तर घ्या. राधेस आलाय ना? नाही. नाही, पण तुम्ही तर म्हणाला चांगली बातमी आहे. अहो, बाळू सुटलाय तुरुंगातून. काय? तुमचा काहीतरी गैरसमज होतो. वयाचा संबंध आहे, म्हणजे अजून तरी 4 वर्षे मी सुशीलेचे लग्न लावून द्यायचो नाही. हे झालेच, पण मी सुशीलेसाठी मुलगा निवडला आहे. माझ्या सुशीलेसाठी मी योग्य वर निवडला आहे. मी सुशीलेसाठी बाळूला पसंत केले. हो का? मग त्यात वाचून बघण्यासारखं काय आहे? तुरुंगातून सुटून आलाय हो, काही महान काम नाही केलं. मग कावेरी, ब्रिटिशांविरुद्ध लढताना गेलाय तो तुरुंगात.
तुला नाही कळायचं. काविळ झालेल्या लोकांना जग पिवळंच दिसत. घे बघ. टोमणा मारतोस काय? बघून घे. तर म्हणे बाळू येणार. बाळू येणार आहे. देवा, शिलेला हिने एक पाठिंबा मिळणार. सुशीलेला चांगली बुद्धी दे रे बाबा. सर्वं मम देव देव साई न वाचा मनसे देव.